Ayo kental, ini bukan satu kata. Manfaat tanya mana dibayar dari mana? Nampak tu rakan sambil sejak pada mana korang ada? Mendesak urso atau sarpa kau tu? Urso atau sarpa? Malam di jalan urso lalu, jalan majai jauh jauh kecil. Jangan murah jalan, suki lah jalan di pasar besar ni nanti yang akan ni. हा एक विनायक रंगराव गुरु ही ज्यानं राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी याची निवड झालेली आहे त्यामुळे त्याचा कायद्या वतीनं हा सन्मान होते जरा जोरदार गाण्यामध्ये आपण विनायकासाठी. यानंतर सरिता कृष्णा गुरु ही बॉक्सिंगमध्ये 7 नॅशनल मेडल तिनं पटकला आणि ब्लॅक बेल्ट प्राप्त असणारी अशी ही सरिता गुरु तिचा यानंतर सन्मान होईल. मी त्याला विनंती करतो की तिनं व्यासपीठा जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा. हा सन्मान कमलकाम जास्त होईल. सरिता कृष्णा गुरु बॉक्सिंगमध्ये 7 नॅशनल मेडल प्राप्त असणारी आणि ब्लॅक बेल्ट प्राप्त असणारी सरिता गुरु. यानंतर तयार आहे त्या संदेश संजय पाटील व्यासपीठावरती यायचा आहे. यानंतर आहे आदेश संजय पाटील. हे दोघेही भाऊ या दोघांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचा आहे. आदेश आणि संजय ही त्यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धे संजय पाटील आणि आदेश संजय पाटील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्य संघातून निवड. भाऊभाऊ या ठिकाणी कबड्डीमध्ये अग्रेसर असणार हे गावाचं भूषण जरा जोरदार आहे संदेश आणि आदेश आहे. यानंतर सन्मान होतोय सारिका वासुदेव चव्हाण जी बेसबॉलमध्ये नॅशनल स्पर्धेसाठी ज्याची निवड झाली आहे अशी सारिका वासुदेव चव्हाण हिचा यानंतर सन्मान होतोय. मी सारिकाला विनंती करतो तिने व्यासपीठात येऊन आपले म्हणजे नॅशनल स्पर्धेत निवड झाली आहे. यानंतर विशेष सन्मान होतो यानंतर सोनिया सदा पाटील की तिनं पूर्व उच्च प्राथमिक शिक्षकीत गुणधार झाले आहे आणि तिच्या सन्मानाची मी या तिच्या मार्गशिका तावरेकर मॅडम यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठात जायचं आहे सोनियाच्या सोबत. सोनिया सदा पाटील तिचा या ठिकाणी सन्मान होतोय. 2011 स्पर्धेमध्ये तिनं शिशू धडक झाली होती अशी सोनिया आणि तिला मार्गशिर करणाऱ्या संपदा तावरेकर मॅडम यांनी माझ्या अंदाज आदरणीय संजय बाबा घडगे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सैनिकांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत सर्वांनी जोरदार झाल्याने माझे बाबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. यानंतर सन्मान होतो या तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षण अधिकारी डॉक्टर जी बी कमळकर साहेब हे या शाळेला पुस्तकं भेट देणार आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक माझे विजय पाटील सर यांना विनंती की माझे साहेबांचे हस्ते त्यांनी ती पुस्तकं स्वीकारायचे आहेत. वाचनाचं वचन देणार तिथे माझे साहेबांना आम्हाला पूर्वक धन्यवाद. यानंतर तयार आहे स्मिता सामरा पाटील यांची बेसबॉल मध्ये मॅचेस मिळवले आहेत. स्मिता सामरा पाटील असेल पुढे येत आहे स्मिता पाटील. स्मिता सामरा पाटील जी नॅशनल स्पर्धेसाठी या ठिकाणी निवडलेल्या स्मिता सामरा पाटील जी या ठिकाणी सन्मान स्वीकारते. स्मिताला विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा. या शाळेनं अनेक रत्न घडली असे हे विद्यार्थी या शाळेचं नाव लौकिक आज संपूर्ण देशामध्ये करत आहेत. त्यामध्ये स्मिता सामरा पाटील बेसबॉल स्पर्धेमध्ये नॅशनल स्पर्धेसाठी निवड. यानंतर ही शाळा शिष्यवृत्तीचे निमित्त अक्षर आहे. या शिष्यवृत्तीमध्ये 5 विद्यार्थी आणणार 2017 मध्ये उत्तम आनंदराव पाटील यांचा सन्मान होतोय. मी उत्तम पाटील सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठ या ठिकाणी स्वीकारायचा आहे. प्राथमिक शिक्षणारी उत्तम आनंदराव पाटील आपण आपला सन्मान स्वीकार. माननीय चौगुली सरांना विनंती की आपण बाबांचं या ठिकाणी स्वागत करावं. सन्मान चिन्ह देऊन बाबांचं या ठिकाणी स्वागत होईल. माननीय चौगुली सरांना विनंती आपण ते स्वागत करावं आणि उपस्थित सर्वांना विनंती की आपण स्वागत कार्याने सजवावं. या ठिकाणी ज्याच्या कार्यकर्त्यांनी बाबांचे नजर आहे असे अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेला नुकताच या ठिकाणी बाबांच्याशी हा सन्मान होतो उत्तम पाटील सरांचा. यानंतर यायचं आहे सुनीता आनंद पाटील की ज्यांनी शिष्यवृत्तीमध्ये 6 विद्यार्थी यावर्षी आलेले आहेत.
सध्या एम के या ठिकाणी कार्य असणाऱ्या सुनीता आनंदराव पाटील सोनगे या ठिकाणी काम करत असणारे आणि ज्यांना नुकताच अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. आविष्कार फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त अशा या आदरणीय शिक्षिका ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर या गावचे हलकी वादक दिनकर पाटील वस्तात यांना मी समोर यांच्या ठिकाणी असणारे एम पाटील सर की ज्यांचं विद्यार्थी संस्थेमध्ये पश्चिम भारत विद्यापीठामध्ये द्वितीय क्रमांक या ठिकाणी आलेला होता. यानंतर या गावचे प्रथम इंजिनियर असणारे यानंतर संजय केशव चौगुले उद्योगपती यांचा सन्मान होतोय. मी चौगुले साहेब विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. बाबांच्या हस्ते हा सन्मान होत आहे चौगुले साहेबांचा. यानंतर महेश कुमार विष्णू पाटील यांचा सन्मान होतोय. या शाळेच्या शताब्दी महोत्सवामध्ये आणि धुकोधून काम केले असे ग्रामपंचायत सदस्य मार्गदर्शक माननीय महेश कुमार पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बाबांना विनंती आहे की महेश कुमार पाटलांचा सन्मान करायचा आहे. यानंतर राष्ट्रपती पुरस्कार आरएमएमके प्राप्त असणारे आनंदा नेताजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठा देऊन सन्मान स्वीकारायचा आहे. आनंदा नेताजी पाटील किरी गुरु साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. ऑनरी कॅप्टन असणारे किरी गुरु साहेब तत्पूर्वी शिवाजी सखाराम पाटील यांचा सन्मान होतोय. शिवाजी सखाराम पाटील माजी उपसरपंच यांचा सन्मान होतोय. यांचा सन्मान होईल किरी गुरु ऑनरी कॅप्टन यांचा सन्मान होईल. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी तयार आहेत काय सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील आपला सन्मान होईल. यानंतर विशेषतः या गावच्या ग्रामपंचायतच्या वतीनं की यानंतर ज्ञानपथ फाउंडेशन की ज्यांनी या सगळ्या आव्हानात स्पष्ट केले असे ज्ञानपथ म्हणून सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि सन्मान स्वीकारायचा आहे. ज्ञान यानंतर एक विशेष सत्कार या ठिकाणी होतो आहे एक जुव्हाळ्याचा सत्कार. या 100 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या शाळेनं या गावाला अनेक रत्न दिली अनेक अधिकारी दिले एक वेगळी ओळख दिली आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांचा सत्कार होणं ही सद्भावना आहे लोक पाहुणा आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी प्रभारी शिक्षण उपसंचालक एक अधिकारी देणारं गाव 5 जिल्ह्यांचे अधिकारी या शाळेने दिलं या शाळेचं भाग्य चौगुले साहेबांच्या कर्तृत्वानं अधोरेखित होत आहे आणि म्हणून या कर्तृत्व संपन्न हातांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं माननीय साहेबांच्या मातोश्री विनंती आहे आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं आणि अशा एका जुव्हाळ्याच्या सत्काराचा आपण साक्षीदार पाहू. माननीय सुभाष चौगुले साहेब प्रभारी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांचा या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं सपत्नी मातोश्रीच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या साक्षीनं सत्कार होतो आहे. Nothing is impossible in the world. Nothing is impossible in the world because the world impossible itself says that I am possible. He must be able to do the work of the people who are living in the world. The people who are living in the world are living in the world. They are living in the world and they are living in the world. They are living in the world and they are living in the world. आपल्या गावाच्या वतीनं होण्याचं भाग्य या ठिकाणी चौगुले साहेबांना प्राप्त झालंय. चौगुले साहेबांना या ठिकाणी सन्मान होतोय. या गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व मान्यवर नेते मुलींच्या सुमधुकार टाळ्यांनी आपण या सत्काराचे साक्षीदार होऊया. एका कर्तृत्व संपन्न सुपुत्रांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. यानंतर माजी शिक्षण सन्मान होत आहे. दिनकर पाटील यांची श्रीमंत श्रीकांत होत आहे.
संस्थांची हालगी ही संपूर्ण परिसरामध्ये घुमघुमते असे दिनकर पाटील वाजतात, ज्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. त्यानंतर सन्मान होईल नारायण पाटील यांचा. यानंतर मी नारायण पाटलांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नारायण पाटील पाणी पुरवठा विभागाचे यांचा सन्मान होतोय. आपण व्यक्त द्यायचं नारायण पाटील. माननीय संभाजीनाथ पाटील साहेब यांचा या ठिकाणी माझ्या बाबांच्या हस्ते सत्कार होईल. बाबांना विनंती की आपण संभाजीनाथ पाटील यांचा सत्कार करावा, त्यांना सन्मानित करावं. त्यांची दोन मुलं ऑर्डिनरी कॅप्टन आहेत आणि सध्या ती सेवा बजावत आहेत. इंडियन थ्रू माननीय संभाजीनाथ पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. यानंतर त्यांनी पाणी प्रड करून या शाळेला चांगलं रूप आणलं आहे. नारायण पाटील पाणी प्रड उभा. धन्यवाद. यानंतर नारायण पाटील यांचा सन्मान होतोय. कन्यांच्या मुलांना सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी निघणारे 17व्या शतकात सरंजाम शाही विरोधात वादा उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभे धारण पुरुष समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक मातृभूमीचे असेम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शतकर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यास जिज्ञासु चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गुरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई कमो आणि शिका तमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्या तमानुस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील शुके नलिके शिकोविले पाय विसरोनी जाय पक्ष दोनी शुके नलिके शिकोविले पाय विसरोनी जाय पक्ष दोनी हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू देऊन हातामध्ये झाडू देऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोडावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोललो बोला भारत माता के जय. जय काय जय कसा आला आपलं बोंबर चोर आवाज द्या आवाज तुम्ही सगळा घालून टाकला नाही गेला जय कसा पाहिजे जोरात पाहिजे चला आज सगळ्या मी तर अगोदर अगोदर फ्रेश अरे कशासाठी आलोय आपण काय करायचं चला हात धरा सगळे सगळे दोन्ही हात दोन्ही सगळे विचार मंचा वरचे सुद्धा खालचे सुद्धा सगळे एकदम बसला भारत माता के म्हणल्यानंतर जोरात जोरात आलं पाहिजे भारत माता के भारत माता के माणुसकीची ज्योत आम्हाला पेटवायची लक्षात घ्या.
आणि म्हणून सांगतो काय असत कसं असत. 3 वर्षाचं पोरग मातीमध्ये खेळत होत, मातानो लक्ष देऊन ऐका, काळजामध्ये लिहून घेऊन जा. 3 वर्षाचं पोरग मातीमध्ये खेळत होत, 3 वर्षाचं पोरग मातीमध्ये खेळत होत आपली आई भक्ते. आई भक्ते त्या लेकराला, 3 वर्षाचं पोरग खेळत आहे, आई लेकराजवळ जाते, लेकराला म्हणते बाळा जरा इकडे ये. पोरग आईकडे बघत, पोरग आईकडे बघत, पोरग परत परत जात. पोरग आई जवळ जात, आईला म्हणत आई काय. त्यावेळेला आई आपल्या लेकराकडे कौतुकानं बघते, लेकराच्या नजरेमध्ये नजर घालते आणि लेकराला म्हणते जा बाळा, जा बागेमध्ये जा आणि थोडं फुलं घेऊन ये. बागेमध्ये जा थोडीशी फुलं घेऊन ये, मला देवपूजा करायची आहे. लेकरू आपल्या आईकडे बघत, आईची आज्ञा असते, लेकरू पळत पळत जात. बागेमध्ये जात, आई बघत असते आपल्या लेकराकडे, आई बघत असते आपल्या लेकराकडे, आई बघत असते. पोरग जात बागेमध्ये, जात फुलं घेत, फुलं तोडत, पळत पळत येत, आई उभी असते, आई उंबरठ्यावरती उभी असते. आईकडे बघत, आईकडे बघत आणि आईला म्हणत आई ही घे फुलं. त्यावेळेला आईचा ऊर भरून येतो, आईच्या डोळ्यामध्ये घर करून पाणी येत. ए नदीला पूर यावा आणि पुराचं पाणी पात्र सोडून जावा अगदी तसं डोळ्यामध्ये भरलेलं पाणी खाली येत. पोरग पोरग आपल्या आईकडे बघत, आईला म्हणत आई ही घे फुलं. आई म्हणते बाळा जा देवघरामध्ये ठेव, तुझ्या हातानेच देवघरामध्ये ठेव, जा बाळा. त्यावेळेला पोरग एकदा आईकडे बघतो, उडी मारतात, पळत पळत देवघरामध्ये जात. आई हंबरडा फोडते, आनंद अश्रू घळघळ वाहत असतात. आई पळत देवघरामध्ये जाते, लेकराला कडकडून मिठी मारते, लेकराच्या डोक्यावरून हात फिरवते, लेकराच्या कानावरून हात फिरवते आणि लेकराला म्हणते बाळा पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणालास आणि मी माझा पदर अंतरला. पण लक्षात ठेव, मोठेपणी ज्या वेळेला तुझ्या मनाला घाण लागेल त्यावेळेला तुझ्या समोर मी संस्काराचा पदर अंतरलेला आहे. त्या संस्काराच्या पदराला तुझे पाय स्वच्छ केल्याशिवाय, तुझं मन स्वच्छ केल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकू नको. आणि तेच पोरग साने गुरुजी घडलं लक्षात घ्या. आणि तीच ती श्यामची आई होती. सर या 100 वर्षामध्ये या शाळेने आम्हाला काय दिलं, आम्हाला पदवी दिली, आम्हाला पैसा दिला, आम्हाला प्रसिद्धी दिली, आम्हाला नाव दिलं, पण त्याबरोबर एक संस्काराचा पदर दिला लक्षात घ्या. त्या पदराला आम्ही आमचं मन स्वच्छ करतो आणि म्हणून लक्षात घ्या, आज आम्हाला हवी ती श्यामची आई हवी, आज आम्हाला हवे ते साने गुरुजी हवे. आणि हे सगळे महात्मे या लेकरांच्या मध्ये लपलेले आहेत. म्हणून 100 वर्षापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून जातात, या कोवळ्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. मातानो आज आम्हाला त्याची गरज आहे. शाळा आपलं काम करते, शिक्षक आपलं काम करतो. परवाच्या व्याख्यानामध्ये मी युवकांना आणि मुलांना सांगितलं, अरे घरात आईचं बोट सोडून येतोस, घरात वडिलांचं बोट सोडून येतोस आणि शाळेमध्ये पाऊल टाकतोस, तुला माहित आहे का आई आणि वडिलांचं एकत्र रूप कुठं असतं. त्यावेळेला लेकरं मला म्हणतात सर कुठे, अरे घरात आईचं बोट सोडतोस, बापाचं बोट सोडून शाळेमध्ये येतोस, तेव्हा आई आणि वडिलांचं एकत्रित रूप म्हणजे तुझा शिक्षक आहे लक्षात घे. तुझा माता हो हे कोण घडवत, ही शाळा घडवते. हे कोण घडवत मुलाच्या अंतरंगामध्ये, तर त्या शाळेमध्ये शिकवणारे माझे शिक्षक घडवतात. आणि म्हणून रत्नागिरीच्या या टोकापासून नांदेडच्या किनवट पर्यंत एकच महामंत्र दिलाय माझ्या शिक्षक बांधवांना. आम्ही गर्व से कहो हम शिक्षक है, गर्व से कहो हम शिक्षक है. कारण का लक्षात घ्या, मुलाच्या जीवनामध्ये जसं आईचं महत्व आहे, मुलाच्या जीवनामध्ये जसं बापाचं महत्व आहे, त्याच्या इथा पटीने पुढे जाऊन मुलाच्या जीवनामध्ये लक्षात घ्या माझ्या गुरुजीचं महत्व आहे, माझ्या शिक्षकाचं महत्व आहे. शाळा माझी शाळा सरांनी सांगितलं होतं पेपर सगळा भरला पाहिजे, काय वाटते ते होते. मग मी काय करायचं, संस्थेच्या नावाच्या वरनं सुरुवात करायची लिहायला.
बेहतर कोणा सोडायचा नाही, जीव गेला तरी बेहतर. संस्थेच्या नावाच्या वर्ण लिहायला सुरुवात करायची, शेवटपर्यंत पेपर सगळा निळा 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 करून टाकायचा. म्हणून 20 पैकी मला मार्क्स पडायचे 2. ते पण साहेब 2 मार्क कुठं पडायचे? जोड्या लावा. त्या रेषा ओढायच्या असायच्या, मी अशा ओढायचो चुकून जोड्या लागायच्या आणि 2 मार्क मला पडायचे. आणि आमच्या वर्गात सूरज म्हणून मुलगा होता हुशार, त्याला 20 पैकी 18 मार्क पडायचे. पण सर त्याला नाही मारायचे. सर म्हणायचे, काय उपयोग 18 पडून, 2 मार्काचं कोर का सोडलंयस? त्या वशाचा पेपर बघ, 2 मार्क पडल्यात पण पेपर कसा भरला आहे? तेव्हा मला कळालं, मार्काला महत्व नाही, आत्मविश्वासाला महत्व आहे. ज्याच्या अंतरंगामध्ये प्रचंड आत्मविश्वास, बस प्रचंड आत्मविश्वास. पहिली पायरी मुलाच्या व्यक्तिमत्व विकासाची आत्मविश्वास तुम्ही किती निर्माण केला त्यावेळेला मला कळालं. आणि मग पेपर तपासून सर आले, शनिवारी घटक चाचणी झाली, सोमवारी पेपर तपासून सर वर्गात आले. फेब्रुवारी महिना होता, उन्हाळ्याचा दिवस होता, पण सरांनी स्वेटर घातला होता, मफलर बांधला होता, सरांना थंडी वाजत होती. आणि सर वर्गात आले आणि मला म्हणाले, वशा सध्या आलाय का? सध्या म्हणजे माझा मित्र. मला माझं नाव तरी वाचता येत होत, त्याला ते पण येत नव्हतं. मी म्हणलं, सर काय झालं, आजारी आहात का? सर म्हणले, काय करू, अरे सदाना असं पेपरात लिहिलंय, चुकीचं द्यावं तर सद्यावर अन्याय होईल आणि बरोबर द्यावं तर माझी नोकरी जाईल असं लिहिलंय. मी म्हणलं, काय लिहिलंय? तर सरांनी वर्गामध्ये वाचून दाखवलं, मातानो त्यावेळेला आम्हाला एक वाक्य प्रचार आला होता, रसा तळाला जाणे म्हणजे काय. आता आपल्याला माहिती आहे, रसा तळाला जाणे म्हणजे नष्ट होणे, उद्ध्वस्त होणे, मरण पावणे, आयुष्य संपणे. पण जे सदानं लिहिलं होतं, या विश्वातल्या या जगातल्या कुठल्याही वैज्ञानिकाला कुठल्याही लेखकाला सांगितलं नसतं, एवढा थोर विचारवंत सदा होता. आणि सदाने लिहिलेलं होतं, आणि हे खरं आहे का खोटं सांगत नाही, सदाने लिहिलं होतं, रसा तळाला जाणे म्हणजे काय. तर सदानं लिहितं, रसा तळाला जाणे म्हणजे मटण वरती येणे. सर म्हणले, आता चुकीचं तर कसं द्यावं, कारण मला पण अनुभव आहे, रसा गेला की मटणच वर राहते आणि बरोबर द्यावं तर मला घरात बसायला लागल. लक्षात घ्या, अशी लेकरं होती, अशी मुलं होती. अहो एकदा तर शाळेचं इन्स्पेक्शन होत, कारण का इथं जे येत ना लेकरांच्या, जे इथं येतं ते जीभेवर येतं. जीभ, मन आणि लक्षात घ्या शब्द, याच्या मधलं अंतर नसतं, पवित्र असतं. मुलं जे तोंडात येतात ते बोलून देतात, पण आपलं तसं नाही. आपलं इथं येत असतं, जिभेवर येत असतं. सासूबाई पुराले की, आत्या किती चांगल्या, आत्या गेली कधी जात्या. डुप्लिकेट लोक आपण. अधिकारी पुढे आले, समजा त्या शिक्षण अधिकारी आले, आपण कसं साहेब तुम्ही आल्यानंतर अधिकारच बदलून गेला. साहेब गेल्यावर कधी बदली होत्या पुन्हा अष्टावर नवीन 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 काढतील द्या. म्हणजे आपलं डुप्लिकेट लेकरांचं तसं असतंय, जे मनात आलं ते बोलून टाकतात. तसं काय झालं, एकदा इन्स्पेक्शन शाळेमध्ये साहेब आलं, मी पुढे बसलो होतो आणि साहेबांच्या पोटात दुखायला लागलं. खरा किस्सा आहे, साहेबांच्या पोटात दुखायला लागलं, 1:30 वाजलेले होते. आणि साहेबांनी आमच्या सरांना सांगितलं, सुनील सर म्हणले वशा इकडे, साहेबांना म्हणले देसाई डॉक्टरकडे घेऊन जा, तुला सायकल येत्या, सायकलवरनं देसाई डॉक्टरकडे घेऊन जा. आणि फट करून माझ्या तोंडात आलं, कारण मला माहित होत 1:30 वाजता देसाई डॉक्टरचा दवाखाना बंद होतोय. मी म्हणलं, साहेब देसाई डॉक्टरचा दवाखाना बंद असला तर शेजारी जनावराचा डॉक्टर आहे तिकडे नेऊ का? एवढं मारलं. माझा उद्देश चांगला होता, कुठला का होईना, पण डॉक्टर भेटला पाहिजे. पण जे मनात आवड लेकरं तशीच असतात. पण आपण पाकी आहे, आपण कुचकं आहे, सगळं खास चरित्र त्यांचं बदलायला लागलोय. आपण लक्षात घ्या, खूप लेकरं. एक तर आठवडीला माझं व्याख्यान होतं, सुरुवातीला 10-15 वर्षापूर्वी कोण विचारत नव्हतं तरी व्याख्यान करत होतो. आता 2-2 महिने जाता अडकत नसतात.
आणि त्यावेळेला वाट पडलेलं व्याख्यान होतं. व्याख्यान दिलं दिलं घशाला कोरड पडली, पाणी नाही काय नाही, पण समोर एक घर दिसलं म्हणलं इथं जाऊन जरा पाणी प्यायचं. पळपळ त्या घराजवळ गेलो, घरामध्ये म्हटलं जरा पाणी देता का, पाणी देता का म्हणायचा अवकाश, पाणी देता का म्हणायचा अवकाश. पळत पळत एक 3 वर्षाचं पोरग पाण्याचा तांड्या घेऊन माझ्याकडे आलं. म्हटलं आरा रा रा काय पोरगाय, किती गुन्हे आहे अरे माझ्या सोन्या. पाण्याचा तांड्या घेतला, घटा 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 पाणी पिलं. पाणी पिल्यावर पोराजवळ गेलो, पोराच्या गालाला हात लावला, म्हणलं अरे माझ्या सोन्या, अरे माझ्या पिल्ल्या, किती रस चांगला. तसं ती हसलं आणि बारकं पोरग हसलं की लक्षात ठेवायचं काय तर घोळ झालेला आहे. बाहेर जर बारकं पोरग हसत आलं समजायचं काय तर घोळ झालाय. तसं ती हसलं. मी म्हणलं काय झालं रे, तर मला कस करतय. शिकारायला चाललो तर पाणी विसरून गेली. पोरगा आणि आई यांच्यातलं नातं, यांच्यातला ओलावा दूर होत गेला. बाप म्हणून ओलावा दूर होत गेला. माझ्या युवकांनो, पाठीमागे उभे आहात, पाठीमागे बसलेला आहात, एक संदेश तुम्हाला जाता जाता देऊ जातो. लक्षात घ्या, बापाची खरी संपत्ती कोणती असेल तर तुम्ही आहात. आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये जर तुम्हाला डॉक्टर नाही होता आलं तरी चालेल, आयुष्यामध्ये तुम्हाला इंजिनियर नाही होता आलं तरी चालेल, पण एक माझा संदेश आणि एक विचार घेऊन जा. जास्त वेळ तुमच्या आयुष्यातला घेणार नाही माझ्या लेकरांनो. तुम्ही इथं बसलेला आहात म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्हाला डॉक्टर नाही होता आलं तरी चालेल, तुम्हाला इंजिनियर नाही होता आलं तरी चालेल, पण लक्षात घ्या तुमच्या कृत्यामुळे तुमच्या बापाची मान खाली जाता का म्हणाय. लक्षात घ्या, एवढंच आयुष्यामध्ये करा, हे एवढंच आयुष्यामध्ये करा. ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला, ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला, ज्या बापाने तुम्हाला वाढवला, ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला, ज्या बापाने तुम्हाला वाढवलं, त्याची मान तुमच्यामुळे कधीच खाली जाता कामा नये. अन्यथा मेल्यानंतर बापाला जळता हा गैरसमज आहे. मी काय सांगतो माझ्या युवकांनो, एवढं वाक्य लक्षात घ्या, एवढं वाक्य कागदावरती लिहून घ्या. मेल्यानंतर बापाला जळतात हा गैरसमज आहे. मेल्यानंतर फक्त शरीर जळतात, मेल्यानंतर फक्त शरीर जळतात. जर तुमच्या कुठल्या कृत्यामुळे ज्या गावामध्ये पिढ्यान पिढ्या बाप राहत असतो, पिढ्यान पिढ्या त्याच्या गेलेल्या असतात, त्याच्या आजोबापासून तुझ्या पंजोबापासून त्याने स्वतःचा अस्तित्व उभा केलेला असतो, त्या बापाला जर तुझ्या कर्तृत्वामुळे मान खाली घालावी लागेल, तर लक्षात घे जिथे पणी तुझा बाप चितेवरती जळत असतो, जिवंतपणी तुझी आई मरत असते. लक्षात घे. म्हणून या समस्त युवकांना एकच संदेश देतो, आयुष्यामध्ये असं कुठलंच कृत्य करू नका. हे आयुष्यामध्ये असं कुठलंच कृत्य करू नका ज्यामुळे 9 महिने ज्या आईने आपल्या पोटामध्ये तुम्हाला वाढवलं, 9 महिने आईने तुम्हाला तुमच्या पोटामध्ये वाढवलं, त्या आईला मान खाली घालायला लागेल. असं कुठलंच कृत्य मुलीनो आणि मुलानो तुमच्या हातून होता कामा नये. बस एवढं जरी केला तर आयुष्यातली सगळ्यात मोठी पदवी तुम्ही मिळवली, मुलगा होण्याची, मुलगा नावाची पदवी तुम्ही मिळवली. सगळ्यांना राजाचा राज्याभिषेक झाला होता, सिंहासनावरती राजा बसला होता, शेजारी आऊसाहेब बसल्या होत्या. आऊ साहेबांनी राजांच्याकडे बघितलं, आऊ साहेबांनी राजांच्याकडे बघितलं, राजांच्या नजरेमध्ये नजर घातली. ऐका मातानो, राजांच्या नजरेमध्ये नजर घातली. आऊ साहेबांनी राजांच्याकडे बघितलं, राजांच्या जवळ गेल्या, राजे सिंहासनावर उभे राहिले, राजे खाली आले, आऊ साहेबांच्या कर्णाला हात लावला. त्यावेळेला आऊ साहेबांनी राजांना कडकडून मिठी मारली, कारण स्वप्न पूर्ण झालं होतं. पिढ्यान पिढ्या आपलं स्वराज्य नव्हतं, ते स्वप्न पूर्ण झालं होतं. आऊ साहेबांनी राजांना मिठी मारली, राजाच्या नजरेमध्ये नजर घातली आणि राजांना आऊ साहेब म्हणतात, आऊ साहेब बोला. त्यावेळेला आऊ साहेब म्हणते, राज एकच मागणं आहे, राज
एकच मागणं आहे. राजे म्हणतात हुकूम आऊसाहेब, त्यावेळेला आऊसाहेब म्हणतात राज पुढच्या जन्मी सुद्धा आपण आमच्या पोटी आहोत, पुढच्या जन्मी सुद्धा आपण आमच्या पोटी आहोत. राजाने कळकळून मिठी मारली आऊसाहेबांना, राजांच्या डोळ्यामधून घाळा पाणी वाहू लागल्या. आठ दिवस निघून गेले, दहा दिवस निघून गेले, आणि एक मावळा राजांच्या पर्यंत पळत आला. घात झाला राज, घात झाला, स्वराज्याचं छत्र हरवलं राज. आऊसाहेब देव घरी गेल्या राजा उठला, सिंहासनावरून उठला, राजा पळू लागलं. खाली पाचांना वाडा होता, वाड्यामध्ये आऊसाहेब होत्या, राजा गडावर होता, राजा पळत होता. पाठी मागून प्रत्येक मावळा राजांना म्हणत होता, राजा पालखीमध्ये बसा, राजा पालखीमध्ये बसा. राजा पुढे पळत होता, पळता पळता खालची माती घेत होता, कपाळाला लावत होता, परत राजा पळत होता. पाठीमागचे मावळे म्हणत होते, राजा सावरा स्वतःला, सावरा स्वतःला बसा, पालखीत बसा. त्यावेळेला राजा म्हणतो, अरे आऊसाहेबांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही माती आहे, ही माती मी माझ्या कपाळाला लावून आऊसाहेबांचं दर्शन घेतोय रे, आऊसाहेबांचं दर्शन घेतोय. पालखीत बसू कसा? राजा पळत आलं वाड्यामध्ये आलं, राजा पळत आलं वाड्यामध्ये आलं. आऊसाहेबांना ठेवलेलं होतं, राजांनी लोकांना घातलं. आऊसाहेबांच्या चरणावरती आपलं डोकं ठेवलं, जवळ गेले, आई साहेबांचे डोळे उघडले, आणि राज खरा 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 अंबरडा फोडून रडायला लागले. आणि राज म्हणतात, आऊसाहेब आमची सुद्धा एक इच्छा आहे, आमची सुद्धा एक इच्छा आहे, आम्हालाही प्रत्येक जन्म आऊसाहेब आपल्याच पोटी घ्यायचा आहे, आम्हालाही प्रत्येक जन्म आऊसाहेब आपल्याच पोटी घ्यायचा आहे. तो बस आज्ञा. इकडे बघा, दोन मिनिटात सांगतो मी, इथं थांबतो. हे म्हणणार चायला एकटा झालं, बोंबलाय लागलंय, दोन मिनिटं म्हणतो. ही दोन मिनिटं म्हणलं की आम्ही उठाही बघतोय, परत याचं सुरू होत आहे. आता खरंच दोन मिनिटं शेवट. आणि बघा, माणसानं कायम आनंदी पाहिजे, लई पण आनंदी असं चालत नाही. आनंदामध्ये स्वतःचं भान पाहिजे, नाहीतर घोळ होतोय. एकदा तसं झालं, नागपूरला माझं व्याख्यान होतं, नागपूरचं व्याख्यान संपलं, शिक्षक पाहिलं मला सोडायला आले, म्हणले सर चला नऊची गाडी आठला घेऊन आले. म्हणजे एवढं लोक हे बोलायला मग मिळत नाही तुमच्या बरोबर चला म्हणले. तोपर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्मवर दुसरी गाडी लागली होती, ती गेली की आमची येणार होती. पावणे नऊ वाजले आणि पहिली ट्रेन हल्ली, पहिला डबा गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला, पाचवा गेला, आणि शेवटचा डबा राहिला, दोघं पळत आले. त्यांना ट्रेन पकडायची होती. वेग पुढचं होतं, सर पातळ होतं, पुढचं होतं, सर पातळ होतं, असं पिशव्या पिशव्या अडकवलेल्या होत्या. आणि मागचं होतं हे असं जाण होतं, आणि ती जोरात पळत होत. त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. आयुष्यामध्ये प्रेम करायचं, आयुष्यामध्ये प्रेम करायचं, पण चुकीच्या पद्धतीने नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये पदवी घेत होते, त्यावेळेला आई रमाईचं पत्र जात, काय वेदना असते एक मिनिटामध्ये ऐका आणि मी तर थांबतो. आई रमाईचं पत्र जात बाबासाहेबांना, बाबासाहेब एका आईच्या नात्याने सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगते, पण पत्र वाचल्यानंतर हाताचं पुस्तक खाली ठेवू नका. बाबासाहेबांनी पत्र उघडलं, आदरणीय बाबासाहेब आपण अभ्यासासाठी अमेरिकेला गेला,
आणि आपल्या पोटी आलेलं रत्न, रमेश रावाचं रत्न, आपणाला न भेटताच औषधाविना निघून गेलं, औषधाविना निघून गेलं. बाबासाहेब एक आई म्हणून सांगणं गरजेचं आहे, पण पत्र वाचून बाप म्हणून पुस्तक हातात ठेवू नका. त्यावेळेला बाबासाहेबांनी पत्राला उत्तर दिलं, रमा हातातलं पुस्तक खाली ठेवणार नाही, हातातलं पुस्तक खाली ठेवणार नाही, पण एवढा अभ्यास करेन, एवढा अभ्यास करेन की भारताचा कुठलाही रमेश औषधाविना मरणार नाही, एवढा अभ्यास करेन, एवढा अभ्यास करेन. त्या पुस्तकावरती प्रेम केलं, भारताच्या प्रत्येक कोरावरती प्रेम केलं. माझ्या लेकरांनो, माझ्या तरुणांनो, असंच प्रेम आम्हाला करायचंय. लक्षात घ्या, आईशिवाय दैवत नाही, शाळेशिवाय जग नाही. काय म्हणतोय लक्षात घ्या, आई वडिलांच्या शिवाय दैवत नाही आणि शाळेशिवाय हे जग नाही, जग नाही, विश्व, विश्व, अखंड विश्व या शाळेमध्ये असत. याला आपण ताकद देऊया, आपल्या लेकरांना घडवूया. साहेब लक्षात घ्या, पदव्या 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 या शाळेने दिल्या, पण माणुसकी सुद्धा या शाळेने दिलेल्या सदस्य नमन करतो, खूप खूप नमन करतो. आपण इथं मला बोलवलं या विचार मंचासाठी, आपण मला योग्य समजला, मी आपला खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. ज्या गुरुवर्यांचा सत्कार माझ्या हस्ते झाला, मी हे भारताचे पंतप्रधान असो किंवा आमचे साहेब असो, लक्षात घ्या, विधानसभा बघितली, सगळं बघितलं, आजही त्यांचे गुरुजी समोर आल्यानंतर झुकतात, पाया पडतात. कारण का, ज्यांनी पाया घातला तो पाया मजबूत होता म्हणून हा कळस उभा राहिला. लक्षात घ्या, त्यांच्या जीवनाचा कळस आज आम्हाला दिसतो, पण पाया घालणारे ते शिक्षक हे ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला आमचा ऊर भरून येतो. आमचं नशीब माझा नाही, पुण्य निसर्गाचा आहे. एवढं मी इथं बोलतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. धन्यवाद अधिकारी साहेब. खऱ्या संपत्तीची आणि माणुसकीची व्याख्या आपण सांगितली. समाजाची आ आणि भाव याचं उत्तम स्वागत सर्वांनी जोरदार तळ्यांनी माननीय सर्वांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर माननीय प्रवीण दादा भोसले, सन्माननीय संचालक बिग्री सहकारी साखर कारखाना यांचंही स्वागत करण्यासाठी चौगुले साहेबांना विनंती, सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर सन्माननीय मनीषा सावंत मॅडम, सदस्य पंचायत समिती कागल यांचंही स्वागत करण्यासाठी चौगुले साहेबांना विनंती, आपण चौगुले मॅडम यांचं, सावंत मॅडम यांचं स्वागत करावं. त्यानंतर माननीय श्री अशोक पाटील साहेब, पद्मागाधी कारखाना यांचंही या ठिकाणी चौगुले साहेब स्वागत करतील. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की या विद्यामंदिर मळगे खुर्द या शाळेचा शताब्दी वर्ष सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे. बंधू येताना परत येताना जेवायला देऊन मला ते सोडायचं, परत संध्याकाळी जेवायला द्यायचं आणि सोडायचं. त्यावेळेला बाकी काही द्यायची काही पद्धत नव्हती, जेवणच तेवढं द्यायची. आणि चौगुले साहेब तीन चार वेळा हे झाल्यानंतर पाचव्या वेळा मी जेवढा परत जाऊन आलो त्यावेळेला माझ्या आई वरांड्यात बसलेल्या होत्या, साडेनऊ पावणे दहा वाजले होते. मला विचारलं जेवणार काय, त्याला माहिती होतं मी जीवन आलो आणि मला तिने विचारलं जेवणार काय, तुम्ही सांगितलं नाही मी जेवणार नाही, काय काय स्कोर केला, कसं झाली मॅच वगैरे सगळं विचारलं. आणि मला तिने त्या दिवशी सांगितलं की मला म्हटल्या की पहिली गोष्ट म्हणजे खेळू कोण म्हणजे जगात वर आलेला सुखी झालेला मी बघितलेला. आणि त्यावेळेला खेळाडूंची परिस्थिती खूप वाईट होती. जर असं विषयांतर करून याचं उदाहरण खरं कसं आहे ते मी सांगायसाठी या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की एरिक मॉरिसन म्हणून या तालुक्याचे माजी आमदार, जवळजवळ पाच सहा वर्ष आम्ही एकत्र शाळेमध्ये शिकलो, पाच दहा वर्ष एकत्र गटामध्ये काम केलं, नंतर वीस वर्ष वेगळ्या वाटा झाल्या. वयाची 65-64 वर्ष आमची दोघांची आहे. पुढे कुठल्या वळणावर आम्ही एकत्र येणार म्हणून माहिती नाही. ते माझे मित्र संजय घाटगे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तातोबा फरीद गुरुजी, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट, तर मला काय सगळं भाषण त्यांचं ऐकता आलं नाही, ज्यांनी अतिशय चांगलं प्रबोधन आपल्या सर्वांचं केलं.
शिवसंतराव अहंकारे कोल्हापूरचे